आघाडी राज्यात 183 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केलाय. महाविकास आघाडी राज्यात 183 पेक्षा जास्त जागा जिंकणार असं चव्हाण म्हणाले. सगळी अँटी एनगमेंटची ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारच्या विरोधात आहे आणि त्याचा एक आपल्याला प्रत्यय आला तो लोकसभा निवडणुकीमध्ये आला. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, म्हणजेच 65% जागा आम्हाला मिळाल्या. आता तेच जर प्रमाण आपण जर विधान आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा एकूण दगा फटका केला ह्या एक वर्षापासून लढणाऱ्या मराठ्यांना, तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणार आहे. फडणवीस शिंदे साहेबांवरती नाराज होणार आहे. त्यांनी काहीतरी कानं फुकायचे मुख्यमंत्री साहेबाचे आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा, आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या. हे शिंदे साहेबांनी करू नये, समाज त्यांना मानणार आहे. रॅप रचलेत, आंदोलनं उभा केलेत, मराठ्यात दंगली घडवायच्यात, त्यांचा एक जण म्हणतोय बी मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे, मग त्यांना मणिपूरसारखी परिस्थिती करायची. त्याचा अर्थ तसा आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसला या राज्यात दंगली घडवायच्यात, रक्तपात करायचा, याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यांचेच लोक सांगतात, त्यांचे आमदार खासदार मंत्री सांगतात मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे.